नमस्कार मी श्वेता तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये तुमचं स्वागत आणि या बुलेटिनची सुरुवात करणार आहोत एका महत्वाच्या बातमीनं ते म्हणजे औरंगाबादमध्ये एक मे रोजी तर मनसेनं मेळावा आयोजित केलाय मेळावा म्हणण्यापेक्षा एक सभा होणार आहे राज ठाकरे यांची आणि शिवसेनेनं सुद्धा एक मे रोजीच औरंगाबादमध्ये मेळावा घेणार असल्याचं सांगितलंय एक मे रोजी औरंगाबादमध्ये दोन गर्जना होणार आहेत मनसेनंतर आता शिवसेनेचा सुद्धा मेळावा आयोजित करण्यात आला आहे औरंगाबादमध्ये युवा पदाधिकाऱ्यांचा मेळावा होणार आहे आणि शिवसेनेचे सुभाष देसाई या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत त्यामुळे एकीकडे मनसे आणि एकीकडे एक 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 शिवसेना असे दोन मेळावे औरंगाबादमध्ये एकाच दिवशी होणार आहेत ते म्हणजे एक मे महाराष्ट्र दिनी शिवसेना सुद्धा औरंगाबादमध्ये मेळावा घेणार आहे युवा पदाधिकाऱ्यांचा हा मेळावा असेल या मेळाव्याला शिवसेनेचे सुभाष देसाई उपस्थित असतील तर दुसरीकडे मनसेच्या राज ठाकरे यांची देखील एक सभा होणार आहे आणि ती देखील एक मे महाराष्ट्र दिनेच तशी घोषणा पुण्यातल्या पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी आधीच केली आणि आता औरंगाबादमध्येच एक मे रोजी शिवसेनेच्या युवा पदाधिकाऱ्यांचा मेळावा सुद्धा होणार आहे ज्याला सुभाष देसाई उपस्थित असतील त्यामुळे मनसेनंतर आता शिवसेनेनं सुद्धा एक मे महाराष्ट्र दिनी औरंगाबाद मध्येच मेळावा घेण्याचं ठरवलेलं आहे आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्यासोबत आहेत थेट जाऊयात आपण औरंगाबाद मध्ये सिद्धार्थ मनसेचा मेळावा किंवा सभा ज्या ठिकाणी होणार आहे त्यापासून शिवसेनेचा मेळावा हा कोणत्या ठिकाणी आणि कशा स्वरूपात होणार आहे एवढं का सर्वप्रथम राज ठाकरेच्या सभेमुळे सबंध औरंगाबादसह राज्याचं वातावरण ढळू निघालेलं आहे सगळ्या प्रशासनावर ताण या ठिकाणी आलेला आहे खास करून पोलिसांच्या आता दुसरा एक मेळावा या ठिकाणी आहे तो शिवसेनेचा आहे म्हणजे राज ठाकरे यांचा यांची सभा तर प्रचंड खूप मोठ्या प्रमाणात लोक येतील दुसरीकडे शिवसेनेच्या मेळाव्याला सुद्धा मोठ्या प्रमाणात युवा पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत म्हणजे जो काय तणाव शहरावर आहे त्या तणावामध्ये आता भर पडणार आहे कारण शिवसेना आणि जे आहे मनसे यांच्यामध्ये आधीपासूनच ताणतणावाचा परिस्थिती निर्माण झालेली जेव्हापासून राज ठाकरे यांची सभा जाहीर करण्यात आली तेव्हापासून मनसे आणि शिवसेना यांच्यामध्ये फार काही उघड झालं नसलं तरी दोघांमध्ये थोडं तणावाचं वातावरण आहे दोघांच्या मध्ये चढावळ आहे आता या चढाओढीमध्ये एखाद्या वेळेस औरंगाबादचं वातावरण ढळून येऊ शकतं तणाव आणखी वाढू शकतो मात्र शिवसेनेचा जो मेळावा आहे तो राज ठाकरे यांच्या सभेपासून अवघ्या सातशे आठशे मीटरवर आहे त्यामुळे त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात लावणार आहे कारण ज्या ठिकाणी शिवसेनेचा मेळावा आहे त्या मेळाव्याच्या बाजूला जो मेन रोड आहे त्या रोडने मोठ्या प्रमाणात मनसेचे पदाधिकारी राज ठाकरे यांच्या सभेकडे जाऊ शकतात यातून बाचाबाची सुद्धा शक्यता आपण सांगू शकतो कारण आधीपासूनच मनसे आणि शिवसेनेमध्ये थोडंसं वातावरण तणावाचं आहे एकंदरीतच एक तारखेलाच या दोन्ही सभा सभा आणि मेळावा असल्यामुळं थोडं पोलिसांवर ताण पडणार आणि राजकीय तणाव सुद्धा होऊ शकतो जी जी सिद्धार्थ आणि याच संदर्भात आपण बोलूयात औरंगाबाद मधले शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे आपल्यासोबत सध्या आहेत फोन वरती अंबादास दानवेजी स्वागत तुमचं न्यूज एटीन लोकमत मध्ये आधीच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी जाहीर केलं होतं एक मे रोजी त्यांची सभा होणार आहे आणि त्याच दिवशी तुम्ही देखील युवा मेळावा घेण्याचं ठरवलेलं आहे काय त्यामागचं प्रयोजन नाही आमचं युवा मेळावाने आमचं शिवसैनिकाचं एक प्रशिक्षण शिबिर आहे रुटीन आम्ही एक चार सहा महिन्याला असं शिबीर घेत असतो त्या दिवशी एक मे महाराष्ट्र दिन हे पालकमंत्री मान्य सुभाषजी देसाई साहेब त्या दिवशी नगरात आहेत शिवसेना नेते आणि मग त्या हेतून आम्ही शिवसेना महिलाघाडी आणि युवासेना यांचं एक संभाजीनगरचं एक शिबिर आयोजित केलेलं आहे मला वाटतं याच असं फार काही मोठं हे नाही संघटनात्मक प्रोजेक्ट मधला उपक्रमातला हा आमचा रुटीन असतोच बरं मात्र दोन्ही कार्यक्रम एकाच दिवशी आहेत औरंगाबादमध्ये आणि त्यासोबत पोलीस प्रशासनावरती सुद्धा मोठा ताण येणार ता, आहे एकीकडे शिवसैनिक जमतील एकीकडे मनसैनिक जमणार आहेत तुमचा जो मेळावा आहे किंवा जे काही ती नेमकी कोणत्या वेळे आहे किंवा अजूनही मनसेच्या मेळाव्याला अजून किंवा सभेला परमिशन मिळालेली नाहीये परवानगी मिळालेली नाहीये तर शिवसेनेचा जो मेळावा किंवा ही बैठक आहे ती कशा पद्धतीनं आणि कशा स्वरूपात होणार आहे त्यासाठी पूर्ण परवानगी आहे का आहे शिवसैनिकाचा हा मेळावा इनडोअर आहे सभागृहात आहे एक प्रमुख एक हजार आठशे नऊशे हजार शिवसैनिक त्याच्यासाठी एकत्र एक जमणार आहे तेव्हा तो इंडोर सभागृह असल्यामुळे था, त्याला फार काही पोलिसांची आवश्यकता नाही आणि शिवसेनेच्या अशा या कार्यक्रमाला पोलिसांची गरज पण नसते तशी आम्ही आमचं करून घेत असतो सगळं शिवसैनिक सगळं सक्षम असतात सुरक्षिततेची किंवा पोलिसांची याची काही आवश्यकता नसते हा इंडोर प्रोग्राम आहे बरं अंबादास दानवेजी धन्यवाद तुम्ही न्यूज एटीन लोकमतशी बोललात त्याबद्दल तर एकाच दिवशी औरंगाबादमध्ये मनसेची देखील जाहीर सभा मनसे अध्यक्ष राज ठाकरे घेणार आहेत तर दुसरीकडे शिवसेनेकडून सुद्धा एका मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय पालकमंत्री सुभाष देसाई या मेळाव्याला उपस्थित असतील मात्र हा इंडोर कार्यक्रम असल्याचं सा, सांगण्यात आलंय आणि साधारण हजार शिवसेनेचे कार्यकर्ते या मेळाव्यासाठी उपस्थित असतील एक मे महाराष्ट्र दिनेच